तर मूळव्याधीची लक्षणं म्हणजे काय तर संडाशा मार्गेत सूज येणं संडाशा मार्गातून रक्तस्राव होणं संडाशा मार्गात संडास करताना अडखळल्यासारखं वाटणं आग होणं जळजळणं खाज सुटणं इत्यादी लक्षणं ही मूळव्याधीमधून आपल्याला जाणवतात मग ही लक्षणं जाणवतात ही कुठल्या कारणामुळे जाणवतात कुठल्या रुग्णाला मूळव्याधी तर सगळ्यात पहिल्यांदा असं आढळून आलं की आहार आणि विहार म्हणजे आपण दिन दिवसभर करत असलेली दिनचर्या आणि आपण घेत असलेला आहार ह्या गोष्टीत आलेली विषमता ह्यामुळे हे आजार आजकाल अतिशय जास्त प्रमाणात लोकांना आढळून येतात दररोजच्या लाईफस्टाईलमुळे बरेच वेळा हे आजार झालेले आम्हाला दिसून येतात आहाराचा विचार केला तर आहारात कमी घेत असलेले तंतुमय पदार्थ म्हणजे फायबरचे अतिशय कमी प्रमाणात सेवन तसेच भाज्या फळ फळभाज्या ह्याचं कमी प्रमाणात सेवन पाणी जे आपल्या दिवसभर तीन ते पाच लिटर ह्या रेंजमध्ये लागतं ते कमी घेतलेलं इत्यादी गोष्टीमुळे आपल्याला खाल्लेलं अन्न पचत नाही अपचन होतं आणि मग बद्धकोष्ठता निर्माण होते मग बद्धकोष्ठता झाली संडाशा मार्गात सतत आपल्याला जोर करावा लागला तर मग मात्र आपल्याला हे आजार आढळलेले दिसून येतात तसंच आजकाल बरेच वेळा काम करताना आपण ए सीमध्ये काम करतो आठ आठ दहा दहा तास शेअरमध्ये कॉम्प्युटरवर काम करत असतो ह्यामुळे शरीराला अतिशय कमी हालचाल होते ह्या दिवसभर कमी हालचाल्यामुळे न व्यायाम केल्यामुळे आपल्याला खल्लेलं अन्न न, न पचल्यामुळे हे आजार झालेले आपल्याला आढळून मग आपल्याला कुठल्या प्रकारचे आहार घेतले तर ह्या आजारापासून लांब राहता येईल तस आपल्याला नियमित फायबर्स भाज्या पालेभाज्या फळं हे जेवणामध्ये असलंच पाहिजे तीन ते पाच लिटर जेवण पाणीचं आपण सेवन केलंच पाहिजे तसेच अतिप्रमाणात चहा कॉफी ह्यांचं सेवन आपण करू टाळलं पाहिजे मद्य ह्या सर्व गोष्टीमुळे आपल्याला कॉन्स्टिपेशन होत असतं आणि कॉन्स्टिपेशन बद्धकोष्ठता हा या आजाराचा जन्मदाता आहे मग आपल्याला ह्या आजार हे टाळलं पाहिजे तसेच नियमितपणे आपण व्यायामाला जाणे गरजेचं आहे धावणं पळणं किंवा जिममध्ये स्वतःसाठी एक तास किमान आपण घालवला पाहिजे ह्या एक तासामध्ये आपण आपल्या शरीरावर जर काम केलं तर मग आपल्याला डायजेशन व्यवस्थित होतं डायजेशन झालं तर दुसऱ्या दिवशी आपल्याला शौचास नियमित होतं आपल्याला कुठल्याही प्रकारचा जोर करावा लागत नाही मग शौचास जोर न करावा लागल्यामुळे आपल्याला मुळव्यात भगंदर फिशर इत्यादी आजारांपासून लांब राहता येतं ह्या सर्व गोष्टींचा आपण विचार करणं अतिशय गरजेचं आहे हे आजार जर आपल्याला आढळून आले किंवा ह्याची लक्षणं आजार आपल्याला आढळून आली तर सर्वप्रथम आपण आपल्या डॉक्टरकडे गेलं पाहिजे बरेच वेळा आम्हाला आढळतं की रुग्ण कुठेतरी मेडिकल स्टोअरमध्ये जातो एखादा औषध घेतो आणि मग हे आज आजाराची गुणधर्म तुम्हाला लक्षणं जरासं बरं वाटलं तर ता टाळतो पण तसं न करता तुम्ही सर्वप्रथम तुमच्या डॉक्टरकडे जाऊन ह्याचं निदान करून घेतलं पाहिजे आणि नेमकं निदान झाल्यानंतर त्याच्यावर कुठल्या प्रकारचा आहार घेतला कुठल्या प्रकारचं दिनचर्या केली तर आपल्याला बरं वाटतं हे आपण समजून घेतलं पाहिजे तर सिंपल चेंजेस छोटे मोठे खाण्यात बदल छोटे मोठे आपल्या लाईफस्टाईलमध्ये बदल ह्या जर गोष्टी आपण वेळेवर करू शकलो नियमितप्रमाणे जेवण घेऊ शकलो रात्रीचा आहार हा लाईट ठेवला सकाळचा ब्रेकफास्ट आपण जर जास्त प्रमाणात केला तर सहज हे आजार टाळता येण्यासारखे आहेत तर ह्या छोट्या मोठ्या चेंजेस छोटे मोठे बदल आपण डॉ दौक, आपल्या डॉक्टरकडून आपल्या डायटिशियनकडून आहारतज्ञांकडून समजून घेतले पाहिजेत आणि ह्या ह्या गोष्टी जर आपण फॉलो करू शकलो तर सहज आपण ह्या आजारापासून लांब राहू शकतो आणि हे आजार आपण टाळू शकतो थँक्यू एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट